आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. मंचावर उपस्थित असणाऱ्या आमदार जयश्रीताई जाधव ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय छत्रपती शाहूजी महाराज, सुरेशजी साळोखे, वी बी पाटील, अजितजी खराडे, संजयजी पवार, रविकिरणजी इंगवले, बाबूरावजी कदम, चंद्रकांतजी यादव, वसंतरावजी मुळीक, सचिनजी चव्हाण, विक्रमजी जरग, शोभाताई बोंद्रे, सईताई खराडे, चंद्रकांतजी साळोखे, दत्ताजी टिपुगडे, लालासाहेब गायकवाड, चंद्रकांतजी सूर्यवंशी, रवींद्रजी साळोखे, दिलीपजी पवार, शिवाजीराव परुळेकर, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही सभा उद्या अनेक VVIP सुद्धा कोल्हापुरात आहेत त्यांना सुद्धा जी वाचायला मिळणार आहे, त्यांना सुद्धा जो विचार समजायला मिळणार आहे ते माझे सगळे पत्रकार बांधव आणि पहिल्या आवाजासरशी उसळलेली शिवाजी पेठेतले आपण सगळे कट्टर मावळे, आपल्याला सगळ्यांना जय शिवराय. हा आता वाटतंय शिवाजी पेठेत बोलायला उभं राहिलंय. म्हणजे मी मंचावर आल्यानंतर खरं तर जयश्रीताई आपल्या प्रचाराच्या सभेच्या वेळी सुद्धा शिवाजी पेठेत जेव्हा बोलायला उभं राहिलो आणि त्यानंतरच खात्री पटली होती की नक्की त्यावेळच्या विधानसभेचं वातावरण काय असणार आहे, आणि आत्तासुद्धा आल्यानंतर खात्री पटली की मी फक्त उमेदवारांच्या सभेसाठी बोलत नाहीये, मी कोल्हापूरच्या खासदारांच्या प्रचाराच्या सभेमध्ये बोलतोय जे उद्याचे भावी खासदार आहेत. कारण खरोखर प्रचारसभा करत असताना अनेक ठिकाणी आपण प्रचारसभा करतो, अनेक मतदारसंघांमध्ये प्रचारसभा करतो, पण हे करत असताना आपण सभा कोणासाठी करतोय, आपण कोणासाठी बोलतोय, आणि मला असं वाटतं एक शिवभक्त म्हणून मी खरोखर भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे की मला अशा उमेदवारासाठी खरं तर आज बोलण्याची संधी मिळते, कारण जे प्रत्येक शिवभक्ताची जी भावना आहे, या प्रत्येक शिवभक्ताची भावना की छत्रपती केवळ व्यक्ती नाही, छत्रपती केवळ गादी नाही, छत्रपती केवळ घराणं नाही, तर छत्रपती हा विचार आहे, छत्रपती हा महाराष्ट्राचा श्वास आहे. आणि हा तोच विचार आहे जो शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगतो, हा तोच विचार आहे जो परस्त्रीला माते समान मानत असताना बदअंमल करणाऱ्या रांजाच्या पाटलाचा चौरंगा करतो, हा तोच विचार आहे जो राज्य निर्माण केल्यानंतर स्वतःच्या नावाचं, स्वतःच्या घराण्याच्या नावाचं नाही तर रयतेचं राज्य निर्माण करतो, आणि या छत्रपती विचाराचा पाईक असणारं हे कोल्हापूर, समतेच्या विचाराचा उद्गाता असणारं कोल्हापूर, पुरोगामी विचारांची खाण असणारं कोल्हापूर, आणि कोल्हापुरात येऊन ज्या छत्रपतींनी, ज्या छत्रपती शाहूराजांनी हा छत्रपती विचार अंगीकारून तो जपला, जोपासला, जगला अशा उमेदवारासाठी बोलण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो, त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो. अनेक पत्रकारांना खरं तर प्रश्न पडला असेल, सहसा बघायला मिळत नाही लोकसभेचा उमेदवार स्वतः लोकसभा निवडणूक लढवत असताना दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचारसभा घेतोय, हे सहसा बघायला मिळत नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना सुद्धा कोल्हापुरात येऊन लढतोय, कोल्हापुरात येऊन बोलतोय, याचं महत्त्वाचं कारण आहे का आपल्याला तांबडा पांढरा लई आवडतो, आपल्याला तांबडा पांढरा लई आवडतो. उद्या कुणीतरी येऊन कोल्हापूरची खासियत तांबडा पांढरा नाही तर फाफडा ढोकळा जिलेबी अशी सांगायला नको. हा गमतीचा भाग सोडून द्या, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की देशातलं, महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बदललं, यानंतर खरोखर हा प्रश्न निर्माण झाला, विशेषतः माझ्या तरुणांसमोर हा प्रश्न निर्माण झाला की आम्ही त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन 350 वर्षांपूर्वी तुमच्या माझ्या पूर्वजांनी विचार न करता या मातीसाठी लढण्याचा निर्णय घेतला होता, स्वाभिमानासाठी लढण्याचा निर्णय घेतला होता, त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो. पण त्याच महाराष्ट्रात परिस्थिती अशी निर्माण झाली होती की राजकारणात पाऊल ठेवू पाहणाऱ्या कुठल्याही युवकाला, राजकारणात येऊ पाहणाऱ्या कुठल्याही माणसाला आणि राजकारण समजून घेणाऱ्या कुठल्याही नागरिकाला तत्व, निष्ठा, मूल्य या काही गोष्टींना किंमत राहिली आहे का, या काही गोष्टींना किंमत असते का, हा प्रश्न निर्माण झाला होता. की सगळी तत्व, सगळी मूल्य, सगळी निष्ठा या बाजारात विकत घेतल्या जाऊ शकतात एकतर पैशाने, म्हणजे काय ते किती खोके तुम्हाला माहिती आहे सगळं, म्हणजे एकतर ह्या 50 खोक्याने निष्ठा, तत्व, मूल्य विकत घेतली जाऊ शकतात. की माननीय पंतप्रधान एखादं भाषण करतात, त्या भाषणानंतर सगळी तत्व, मूल्य, निष्ठा सगळी बाजूला ठेवली जातात, हा प्रश्न निर्माण झाला होता. आणि महाराष्ट्रासमोर हा प्रश्न निर्माण झाला. 2024 ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे, कारण या निवडणुकीनंतर 5, 10, 15 वर्षांनंतर जेव्हा कधी या निवडणुकीचं वार्तांकन केलं जाईल तेव्हा महाराष्ट्रासमोर 2024 केवळ महाराष्ट्रासमोरच नाही तर संपूर्ण देशासमोर दोन पर्याय होते 2024 लोकसभा निवडणुकीत. एक पर्याय असा होता कुठेतरी दबावापोटी, कुठेतरी पैशापोटी स्वार्थासाठी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत मिसळून जायचं की स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचं. हे दोन पर्याय होते आणि महाराष्ट्र कोणता निकाल घेणार यावर पुढचं वार्तांकन अवलंबून असणार आहे. आणि जेव्हा स्वार्थासाठी मुजरे करणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानानं लढणाऱ्यांच्या फौजेत उभं राहावंसं वाटलं म्हणून आपोआप कोल्हापूरला यावंसं वाटलं, कारण ही कोल्हापूरची स्वाभिमानी जनता. आणि या सगळ्या लढवय्यांचं नेतृत्व करत असताना छत्रपती शाहूजी महाराज हे समोर येत आहेत. सातत्यानं टीका केली जाते, कुठे ना कुठे काही वैयक्तिक बाबी बोलल्या जातात. आणि या जेव्हा वैयक्तिक बाबी जेव्हा जेव्हा बोलल्या जातात तेव्हा भावांनो खात्री बाळगा, खात्री बाळगा की तुमचा विजय निश्चित आहे, कारण देशाची निवडणूक आहे, देशाच्या मुद्द्यांवर कुणीतरी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि खरोखर मला आश्चर्य वाटतं की माननीय पंतप्रधान येतात आणि माननीय पंतप्रधान विचारतात काँग्रेसने नेमकं काय केलं, बरोबर विचारलं ना, काँग्रेसने नेमकं काय केले माननीय पंतप्रधान विचारताना आमच्या माता भगिनी समोर बसल्यात. मला खरोखर असं वाटतं सासूनी घर सांभाळलेलं असतंय, 30-40 वर्ष सासूनी घर सांभाळलेलं असतंय, घरात नवीन सून येती, सून नंतर 10 वर्ष घराचा सगळा कारभार चालवती आणि नंतर सुनेनी जर विचारलं सासूला, सासूबाई घराची व्यवस्था नीट नाही लागत आहे, तुम्ही नेमकं काय केलं, सासू काय करेल सुनेला? साधा प्रश्न आहे, काँग्रेसने 70 वर्षात काय केलं हा प्रश्न जेव्हा विचारला जातो खरं तर उत्तरदायित्व आत्ता सत्तेत असलेल्यांचं आहे की 10 वर्षात नेमकं भारतीय जनता पक्षानं काय केलं याचं उत्तर देणं गरजेचं आहे. जेव्हा सांगितलं जातं कोरोनाच्या लसीचं उदाहरण दिलं जातं मला खरंच हसू आलं. कुणीतरी आलं आणि म्हणालं कोविडच्या लसीमुळे आपण आज सगळेजण आहोत आणि त्या लसीप्रती कृतज्ञता म्हणून ही गोष्ट केली पाहिजे आणि ही लस निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रती ती कृतज्ञता असली पाहिजे. पण जर हाच नियम लावायचा झाला तर आपल्या दंडावर बघा, एक BCG लस आहे, लहानपणी बघा पोलिओची लस आहे, DPTची लस आहे, आणि या सगळ्या लसी जर काँग्रेसनी केल्या असतील तर काँग्रेसनी तुम्हाला दिलेल्या लसी आणि तुम्ही दिलेली एक कोविडची लस, किती मोठी मतं ही काँग्रेसला द्यावी लागतील याचा आधी विचार करावा लागेल. कारण ज्या काँग्रेसने नारा दिला होता लाल बहादूर शास्त्री, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या काळामध्ये जय जवान जय किसान हा नारा दिला होता, त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये आताच्या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये खरं तर फार महत्वाची गोष्ट, आपण जर स्वतःला शेतकऱ्याची लेकरं म्हणवत असू तर या प्रश्नाचा नक्की विचार करा. जय जवान जय किसान हा नारा दिला होता, उत्तरेकडे सुद्धा सैन्यात भरती होण्याचं प्रमाण फार मोठं आहे, कोल्हापूरच्या ग्रामीण भागातही सैन्यात भरती होण्याचं प्रमाण फार मोठं आहे. ज्या उत्तरेमधला शेतकरी पोराला सकाळी उठवायचा आणि म्हणायचा उठ तुझे दौड लगानी आहे, तुझे फौज की नौकरी करनी आहे,
ते पोरग सैन्यात गेलं, सैन्यात गेल्यानंतर सियाचीन मध्ये मायनस डिग्री सेल्सियस मध्ये ते पोरग सीमेवर देशाचं रक्षण करत होतं, आणि वर्षभर त्याचा 70 वर्षाचा म्हातारा बाप, त्याचा म्हातारा शेतकरी बाप दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकऱ्याच्या हक्कांसाठी आंदोलन करत होता. आणि जेव्हा हा बाप आंदोलन करत होता तेव्हा त्याच्यावर अश्रुधुरांचा मारा होत होता, त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले जात होते, तो दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून काटेरी कुंपण घातलं जात होतं. आणि मग भारतीय जनता पक्षानं विचारावं, अरे 70 वर्षामध्ये जय जवान जय किसान हा नारा दिला होता, तुम्ही आता कोणत्या तोंडानं म्हणणारा जय जवान जय किसान? साधा विचार करा. मोठमोठ्या जाहिराती येतात किसान सन्मान निधी योजनेच्या, वर्षाला 6,000 रुपये, दिवसाला 17 रुपये, दिवसाला 17 रुपये ही सर्वसामान्य शेतकऱ्याची किंमत केली जाते. अरे आमचा शेतकरी जेव्हा वावराला खतं घालतो ना, तो 1-2 लाखाची जेव्हा खतं घालतो, 5% खतावर GST आहे, 12% शेतीच्या अवजारांवर GST आहे. आमचा शेतकरी त्याच्या लेकराला जेव्हा 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतो ना, त्याच्यावर पण तो GST भरतो, पायात स्लीपर घालतो त्याच्यावर GST भरतो, अंगात कपडा घालतो त्याच्यावर 5% GST भरतो. आणि 2-5 लाखाचं जर तुम्ही 5% GST केला तर 25,000 शेतकरी तुम्हाला करापोटी देतो, त्याला परत देताना तुम्ही 6,000 त्याच्या तोंडावर मारता. पण माझा शेतकरी सांगतो की या 6,000 रुपयाची दिवसाच्या 17 रुपयाची भीक देण्यापेक्षा खतांच्या किमती आधी मर्यादित ठेवा. 450 रुपयाला असलेली DAP ची बॅग आज 1700 रुपयाला गेली का नाही? जो माझा कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, हा प्रत्येक वेळी नाडला जातो. आणि म्हणून हा प्रश्न विचारावा लागतो की कुठल्या तोंडानं विचारणार जय जवान जय किसान? पत्रकारांना प्रश्न पडला असेल की डॉक्टर कदाचित लय पटकन हेलिकॉप्टरमधून आले, डॉक्टरांना माहिती आहे का नाही समोर उमेदवार कोण? भारतीय जनता पक्षावर बोलायला लागले, प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नेमके प्रश्न काय? गेल्या 5 वर्षामध्ये लोकसभेमध्ये बसलेलो असताना, पाहत असताना, देशाचा कारभार पाहत असताना, कोल्हापूरच्या खासदारांना फारसं कोल्हापूरचे प्रश्न मांडताना कधी पाहिल्याचं मला आठवत नाही. आ कसं असतंय, दगडाला बी कधी कधी शेंदूर फासल्यानंतर त्याला देव म्हटलं जातंय, तसं भगव्या रंगाचं उपरणं दगडाच्या गळ्यात असल्यानंतर एक वेगळी भावना असते. पण वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण विसरून चालत नाही, कारण या महाराष्ट्राचा इतिहास आहे. या महाराष्ट्राचा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की तुमचा माझा ऊर अभिमानानं भरून येतो. या महाराष्ट्रात जेव्हा अफजल खानाचं आक्रमण झालं होतं स्वराज्यावर, आणि हे आक्रमण झाल्यानंतर 2 उदाहरणं समोर होती. अफजल खानाचं फरमान आलं होतं की आमच्या बाजूला या नाहीतर घरादारावरून नांगर फिरू. एक फरमान गेलं कान्होजीराजे जेधनकडं, दुसरं फरमान गेलं खंडोजी खोपड्यांकडं. त्या काळात फरमान येत होतं, आजकाल काहीतरी नोटीस का काहीतरी म्हणतात ना त्याला, असं म्हटलं मला कोणतरी. पण जे फरमान येत होतं ते फरमान आलं होतं घरादारावरून नांगर फिरू, म्हणजे ते बोलता बोलता पटकन तुम्ही ते नाव घेतलं, ते तसंच काहीतरी असतंय म्हणे. आणि मग भूमिका बदलली जाते. भूमिका बदलल्या गेल्यानंतर अफजल खानाच्या वेळी खंडोजी खोपडे देशमुखांनी भूमिका घेतली अफजल खानाला जाऊन मिळण्याची, आणि कान्होजीराजे जेध्यांनी भूमिका घेतली ती वतनावर पाणी सुटलं तरी स्वराज्याशी बेईमानी करणार नाही या गोष्टीची. माझ्या भावा बहिणींनो, आज नाव घेतलं जातं, आदरानं नाव घेतलं जातं ते वतनावर पाणी सोडणाऱ्या आणि स्वामिनिष्ठ एकनिष्ठ राहणाऱ्या कान्होजी राजे देशमुखांचं घेतलं जातं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळे महाराष्ट्र हा कधीच गद्दारीला माफ करत नाही, महाराष्ट्राच्या मनात गद्दारीला थारा नाही. आणि ही गोष्ट ध्यानात ठेवत असताना विशेषतः माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या रणरागिणींना सांगेन, विसरू नका, शिवसैनिक निखाऱ्यासारखा असतोय. शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोय, तो उगच पेटत नाही. पण एकदा का शिवसैनिक पेटला
तर तो कुणाच्या बापाच्याने विजत नाही, ही गोष्ट फक्त लक्षात असू द्या. आणि म्हणून ज्या पद्धतीनं इथं भूमिका बदलल्या गेल्या, व्यक्तिगत मी कधीच टीका करत नाही, व्यक्तिगत टीका करण्याचं काही कारण नाही, कारण माझा कुणाच्या बांधाला बांध नाही. पण मुळात मुद्दा येतो तो धोरणांचा. जी शेतकऱ्यांची अवस्था सांगितली, ही शेतकऱ्यांची अवस्था सांगत असताना आज भारतीय जनता पक्षाचे असतील, शिंदे गटाच्या शिवसेनेचे असतील, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, असे महायुतीचे मिळून 39 खासदार मागच्या लोकसभेमध्ये बसलेले असायचे. हे 39 खासदार होते. कांदा निर्यात बंदी झाली, आम्ही पोट तिडकीनं भांडलो, पण महायुतीच्या 39 खासदारांपैकी एकानंही तोंड उघडल्याचं तुम्ही कधी पाहिलं नाही, मी कधी पाहिलं नाही. महाराष्ट्रातून उद्योगधंदे गेले, वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार गेला, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास पळवून नेला जात असताना महायुतीच्या खासदारांपैकी एकही जण तोंड उघडून बोलला नाही. महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान झाला. माजी राज्यपाल काही बोलले, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते काही बोलले, महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान होत असताना 39 खासदारांपैकी एकही जण बोलला नाही. मग जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला गया जात होता, महाराष्ट्राच्या भवितव्यातून रोजगार हिरावून नेला जात होता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती, तेव्हा जर एकही खासदार महायुतीचा बोलणार नसेल आणि महाराष्ट्राचा आवाज पोहोचवणार नसेल, तर महायुतीच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या कुठल्याही उमेदवाराला का निवडून द्यावं, हा महाराष्ट्राने प्रश्न विचारला पाहिजे. कारण जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचीच तुम्हाला काही पडली नसेल, तर या महाराष्ट्राचा बाण आहे मोडेन पण वाकणार नाही, स्वाभिमान गहाण टाकणार नाही. आता आपल्या मतदारसंघामध्ये अनेक मोठमोठे नेते येऊन जात आहेत, देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये एवढ्या सभा घेत आहेत, आणि मला खरंच गंमत वाटली पत्रकार बांधवांनो, 10 वर्षामध्ये ज्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एक साधी प्रेस कॉन्फरन्स घ्यावीशी वाटली नाही, त्यांना महाराष्ट्रातला पराभव हा इतका स्पष्ट दिसावा की माननीय पंतप्रधानांनी 5-5 संपादकांना राऊंड टेबलवर बसून त्यांना मुलाखत द्यावी. जेव्हा माननीय पंतप्रधान ही गोष्ट करतात, तेव्हा मी महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला मानाचा मुजरा करतो की ज्या पंतप्रधानांना 10 वर्षात एकही पत्रकार परिषद घ्यावीशी वाटली नाही, या स्वाभिमानी महाराष्ट्रानं त्याच देशाच्या पंतप्रधानांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आज भाग पाडलं, हे तुमच्या प्रत्येकाचं कौतुक आहे. पण इथंच महाविकास आघाडीचा, इथंच इंडिया आघाडीचा विजय हा अधोरेखित होतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं बहुमूल्य मत आहे, हे बहुमूल्य मत सात बेला मतदान करत असताना या बहुमूल्य मताचं दान कुणाला करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा, फार प्रकर्षानं ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण ही ती कोल्हापूरची माती आहे, ही ती कोल्हापूरची भूमी आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी आमच्या वडू तुळापूरमध्ये हौतात्म्य पत्करल्यानंतर, बलिदान केल्यानंतर, आघाडीवर राजा नसताना सुद्धा असं लिहिलं गेलं की इथं गवताला सुद्धा भाले फुटले, प्रत्येक झोपडी किल्ला झाला आणि दिल्लीपतीची कबर याच दख्खनच्या मातीत खोदली गेली, त्या मोगल मर्दिनी ताराराणी साहेबांची ही भूमी आहे. आणि यानंतर ज्या राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा खरा धडा घालून दिला, त्या राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे. कारण माननीय पंतप्रधान जेव्हा बोलताना धार्मिक विचारांवर बोलतात, धार्मिक तेढ वाढावी असा उल्लेख करतात, तेव्हा खरं तर मला, मी येता येताच त्या दिवशीच विचारलं, कारण जेव्हा असं धार्मिक तेढ वाढवणारं वातावरण येतं, तेव्हा मला बाबू जमालच्या दर्ग्यावरची गणेशपट्टी ही कायम आठवते, आणि कोल्हापूरचं जे सलोख्याचं वातावरण आहे, जे धार्मिक सलोख्याचं वातावरण आहे, मी कायम प्रश्न विचारतो. मी जयश्रीताईंच्या सभेतसुद्धा कदाचित हा प्रश्न विचारला असेल, माझ्या भावांना कुणी जर धर्माच्या नावाने डोकी भडकवायला आलं तर जरूर हा प्रश्न विचारा, हा प्रश्न जरूर विचारा की एक हिंदू मित्र होता, एक मुस्लिम मित्र होता, हिंदू मित्र मुसलमान मित्र दोघं रस्त्याने चालले होते, एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती,
हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. आपला मुसलमान बांधव कुठं जाईल? मस्जिदमध्ये. दोघांचं काही चुकलं? अजिबात नाही. दुसऱ्या दिवशी परत दोघे मित्र रस्त्याने निघाले. दुपारची टळटळीत उन्हाची वेळ होती, सपाटून भूक लागली होती. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होतं. पोटात कावळे काव काव ओरडत होते. एका बाजूला मंदिर, एका बाजूला मस्जिद, आणि समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? दोघं आधी जर जेवणाच्या हॉटेलमध्ये जात असतील तर माझ्या भावानं एक गोष्ट लक्षात घ्या, धार्मिक विखारी वातावरणानं डोकी भडकवून घेण्याआधी विचार करा. पोटातल्या आगीला आणि मिळणाऱ्या भाकरीला जात आणि धर्म नसतो. आणि तो तुमचा आणि माझा प्रश्न आहे. ज्या हिंदुस्थानातल्या युवकाला 2 कोटी रोजगार वर्षाला मिळणं अपेक्षित होतं, त्या तरुणाला काय सांगितलं जातं? टीव्हीवर आयपीएलची मॅच बघताना, मोबाईलवर व्हिडिओ उघडला का, काय येते पहिलं? खेलो खेलो. म्हणजे जंगली रमी खेळायला सांगितलं जातं, रमी सर्कल खेळायला जातं. ज्या तरुणाला त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर, त्याच्या शिक्षणाच्या जोरावर, त्याच्या योग्यतेच्या जोरावर हक्काचा रोजगार हवा आहे, त्यावेळी मात्र सातत्यानं ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती येतात. आणि त्याच्या मुळाशी तुम्ही जाणं गरजेचं असतं. कारण हेच सरकार आलं होतं सांगून, न खाऊंगा न खाने दुंगा. पण जेव्हा इलेक्टोरल बॉन्डचं सत्य बाहेर आलं, तेव्हा ऑनलाईन लॉटरी आणि ऑनलाईन गेमिंग करणाऱ्या कंपन्यांकडून किती शे कोटीचे, किती हजार कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स या भारतीय जनता पक्षाला मिळालेत याचा जर विचार केला, तर तरुणांच्या हातात हक्काचा रोजगार देण्याऐवजी ऑनलाईन गेमिंगचा जो काही सुळसुळाट झाला आहे त्याचा तुम्हाला उत्तर मिळतं. आणि म्हणून एवढी शेवटची विनंती करतो की भावांनो, निवडणूक देशाच्या भवितव्याची. मोठमोठे नेते येतील, उद्या पैशाचा महापूर येईल, उद्या दबावाचं राजकारण खेळलं जाईल. बऱ्याच ठिकाणी हे होतं आहे. काल माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार आला होता, तिथे आमच्या अभिजिताबा पाटलांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र आहे. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे फोन सुरू आहेत. त्यामुळे हे दबावाचं राजकारण होईल, हे पैशाचं राजकारण होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक देशाच्या भवितव्याची आहे. या निवडणुकीला 7 मेला जर चूक कराल, 7 मेला जर चूक कराल, तर देशाचा भविष्यकाळ आपल्याला कधीच माफ करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे 7 मेला निवडणुकीला जात असताना माननीय पंतप्रधानांनी 2014 सांगितलं होतं आपल्याला, पंतप्रधान पद देशाचं फार मोठं पद आहे, त्यांचं ऐकायचं. पण काय ऐकायचं? माननीय पंतप्रधानांनी 2014 जयश्रीताई सांगितलं होतं की मतदान करायला जात असताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. माझ्या भावानं 7 तारखेला बाहेर पडत असताना गॅस सिलेंडरला 3 नमस्कार करून जा. कारण तेव्हा 400 रुपये भाव होता, आता 1200 रुपयाला जाऊन भिडला होता. त्यामुळे 3 नमस्कार करा गॅस सिलेंडरला, मग मतदानाला जा. त्या मतदानाला जात असताना तुमच्या घरातला, नात्यातला, परिवारातला जर कोणी बेरोजगार पोरगा असेल तर त्याचा चेहरा आठवून जा. त्या मतदानाला जात असताना जर तुमचा कोणी नातेवाईक शेती करत असेल तर त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं चिंतेचं जाळं आठवून जा. आणि जर 7 तारखेला जायचंच असेल मतदानाला, ते आवर्जूनच जा. पण 7 तारखेला मतदानाला जात असताना घरातल्या नातवंडाच्या आणि लहान लेकराच्या चेहऱ्याकडे एकदा बघून जा, कारण त्याचं भवितव्य तुम्ही ठरवणार आहात 7 तारखेला. इतक्या जबाबदारीनं मतदान करा. आणि माझी खात्री आहे की कोल्हापुरातून न भूतो न भविष्यती असा विजय हा छत्रपती शाहूजी महाराजांना मिळेल. हात बदलेगा हालात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण संपूर्ण महाराष्ट्रानं ठरवलंय, काँग्रेसच्या या बळकट पंजानं शिवसेनेची स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयाची तुतारी वाजवायची. ही गोष्ट बघता लक्षात ठेवा. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद.